नमस्कार मित्रांनो, ए स्किन डिटेल ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज तारीख आहे 26 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचे खरंच खूप महत्त्वाचे आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व इतिहासामध्ये सुद्धा खूप मोठं आहे. 26 ऑक्टोबर ही तारीख रिमाइंड करण्यासारखी आहे बऱ्याचशा घटनांसाठी. आपल्या स्क्रीनवर बघू शकता, 26 ऑक्टोबर 1886 गोदावरीश मिश्रा हे एक प्रसिद्ध ओरिया भाषेतील कवी आहेत, प्ले रायटर आहेत, पण एक ते खूप मोठे देशभक्त होते, तर त्यांचा आज जन्म झाला होता. त्यानंतर 26 ऑक्टोबर 1814 ब्रिटिश जनरल गव्हर्नर डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट नेपाल. नेपाळच्या विरुद्ध ब्रिटिश गव्हर्नर जे होते जनरल, त्याने नेपाळच्या विरुद्ध आज युद्ध पुकारलं होतं, युद्धाची सुरुवात केली होती. 26 ऑक्टोबर 1937 पंडित हृदयनाथ मंगेशकर आपल्या महाराष्ट्राचे मराठीतील सर्वात प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आहेत, त्यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. 26 ऑक्टोबर 1946 घटना खूप मोठी आहे. 1946 म्हणजे 1947 आधीची घटना आहे, आपल्या स्वतंत्र मिळण्याच्या आधीची घटना आहे. 27 डाय ॲज अ व्हायलन्स बिटवीन हिंदू अँड मुस्लिम कंटिन्यूड इन कलकत्ता. जेव्हा भारताच्या फाळणीची वेळ येत होती, किंवा मुस्लिम लीग ह्या संघटनेने जेव्हा त्यांचे जे नेते होते मोहम्मद अली जिना यांनी जेव्हा वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती, त्यावेळेस त्यासाठी दबाव बनवण्यासाठी त्यांनी ॲक्शन डे म्हणून ॲक्शन प्लॅन घोषित केला होता, म्हणजे पूर्ण भारतभर दंगे करणे, हत्याकांड करणे आणि अशा पद्धतीने दबाव बनवून वेगळा देश मागणे. तर ह्या हिंसाचाराची सुरुवात या काळामध्ये सुरू झाली होती आणि बरेचसे त्या काळामध्ये हत्याकांड झाले होते. त्यानंतर जी घटना आहे 26 ऑक्टोबर 1947 स्क्रीनवर बघू शकता, स्वातंत्र्याच्या नंतरची घटना आहे ही 26 ऑक्टोबर. जम्मू आणि काश्मीर ह्या भारतामध्ये विलीन झालं नव्हतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. जम्मू काश्मीरचे राजे म्हणजे जे महाराजा हरिसिंग होते त्यावेळेस, आणि पाकिस्तानची निर्मिती होऊन आपण बघू शकता स्क्रीनवर, ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एक 2 महिने झाले होते फक्त, आणि पाकिस्तानने काश्मीर भाग आपल्यामध्ये घेण्यासाठी, जबरदस्ती ऑक्युपाय करण्यासाठी पाकिस्तानचं सैन्य जम्मू काश्मीरमध्ये येत होतं. तर त्यावेळेला पाकिस्तानी सैन्यापासून जनतेचं आणि काश्मीरचं जम्मू काश्मीरचं रक्षण करण्यासाठी महाराजा हरिसिंग यांनी आजच भारतासोबत साईन केला होता ॲग्रीमेंट, आम्ही भारतामध्ये सामील होत आहोत म्हणून. तर आजचा दिवस जम्मू काश्मीरच्या विलीनीकरणाचा दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. ही एक प्रसिद्ध घटना आहे. स्क्रीनवर आपण बघू शकता 26 ऑक्टोबर 1962 इंडिया चायना वॉर. सर्वांना माहिती आहे इंडिया चायना वॉर, चायनाने आपल्यावर आक्रमण केलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून काय म्हणतो आपण त्याला हल्ला झाला होता. आणि याचंच कारण असं होतं की आपल्या भारताच्या राष्ट्रपतींनी एक ऑर्डिनन्स डिक्लेअर केलं होतं, पहिल्यांदाच झालं होतं असं, इमर्जन्सी डिक्लेअर केली होती. 26 ऑक्टोबर 1961 ह्याच 62 इंडिया चायना वॉरच्या आधीची गोष्ट आहे. खूप मोठ्या प्रमाणावर हेवी फायटिंग फायरिंग होत होती इंडिया चायनामध्ये, चायनाकडून आक्रमण सुरू होतं. चायनाचं धोरणच असं आहे की बाजूच्या देशांवर दबाव बनवणे आणि विस्तारवादी त्यांची नीती आहे, आपल्या प्रदेशाचा विस्तार करत राहणे, दुसऱ्याचा एरिया बळकावणे हे आधीपासूनचं धोरण आहे चायनाचं. आजची दुसरी घटना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 26 ऑक्टोबर 1969 भारतामधील मुंबई शहरामध्ये अशा 2 व्यक्तींचं आगमन झालं होतं ज्यांनी सर्वात पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवलं होतं. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाय ठेवलेले हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना आपण ओळखतो. तर त्यांच्यासोबत एडविन अल्ड्रिन हे सुद्धा आले होते मुंबईमध्ये, यांचं खूप जल्लोषात स्वागत केलं होतं मुंबईच्या जनतेने. त्यानंतरची घटना आहे 26 ऑक्टोबर 1991 अनंतराव भालेराव एक महान स्वतंत्र सेनानी, फ्रीडम फायटर, ते जर्नलिस्ट सुद्धा होते, पत्रकार होते, आणि त्यांचा एक न्यूजपेपर होता त्यांनी जो दैनिक काढलं होतं, त्याचं नाव होतं मराठवाडा. तर आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यांना विनम्र अभिवादन. त्यानंतर 26 ऑक्टोबर 1990 वी शांताराम प्रसिद्ध फिल्म प्रोड्युसर, भारतीय
सिनेमा जगतातील एक फार प्रसिद्ध नाव आहे, मराठी व्यक्तिमत्व आहे खूप मोठं, ते डायरेक्टर होते आणि त्यांना दादासाहेब फाळके हा सर्वोच्च चित्रपटातील सर्वोच्च क्षेत्रात सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला होता. वयाच्या 90व्या वर्षी मुंबई येथे त्यांचा आज निर्वाण झालं होतं, तर त्यांनासुद्धा विनम्र अभिवादन. 26 ऑक्टोबर 1995 घटना खूप मोठी मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता. भारताने एका म्हणजे जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला एक पॅकेज दिलं होतं 370 मिलियन डॉलरचं त्यांच्या शस्त्रास्त्रांसाठी, तर त्याची दखल घेत भारताने सुद्धा स्वतःचा एक प्रोग्राम डिक्लेअर केला आणि त्यावर कार्यक्रम त्यावर कृती करण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या दिवशी आपण म्हणू शकतो की होवित्झर तोफा आहेत ज्या स्वदेशी बनावटीच्या, त्या भारताने निर्माण केल्या होत्या. तर स्वतःची शस्त्रनिर्मिती भारताने सुरू केली होती, कारण जगातील घटना बघता आणि आतंकवादी देश हा पाकिस्तान, त्याला सपोर्ट बघता अमेरिकेचा, भारत स्वतःच्या डिफेन्स निर्मितीवर जास्त लक्ष केंद्रित करत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ह्या होत्या आजच्या खूप महत्त्वाच्या घटना. तर अशीच व्हिडिओ आपली दररोज बघत राहा, दररोज आपण त्या त्या दिवसाचे महत्त्व, ऐतिहासिक घटना आपण सांगत जाऊ. स्पर्धा परीक्षेसाठी याचे महत्त्व आहेच, शिवाय आपले जनरल नॉलेजसुद्धा वाढते. तर व्हिडिओला कृपया करून शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल बटनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिकली याच्या नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.